मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्हा मित्रमंडळ आणि देवगिरी ट्रेकर्स यांच्या वतीने 3 नोव्हेंबर पासून क्रांती चौकात साखळी उपोषण करण्यात येणार आहे। याबाबत सचिव पंडित क्षीरसागर यांनी शहरात पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे। पाहूयात। मी परभणी जिल्हा मित्रमंडळाचा सेक्रेटरी आहे। आजची पत्रकार परिषद ही जरांगे पाटलांचं अमर उपोषण चालू आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही घेतलेली आहे। त्यासाठी आम्ही साखळी उपोषण क्रांती चौक येथे करणार आहोत। आम्ही विविध स्तरातले उच्च शिक्षित 100 ते 150 लोक आहेत आणि हे आमचं साखळी उपोषण उद्या दिनांक 3 नोव्हेंबरपासून क्रांती चौक येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं आणि ते दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मराठा समाजाची आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आम्ही मराठा समाजाने घेतलेली आहे। पण राज्य शासन राज्याचं शासन आहे, केंद्र शासन आहे, हे वेळ काढू धोरण काढत आहे। त्याच्यामध्ये अननेसरी कोणत्याही मुद्द्याची घुसडून करत आहेत आणि हे आरक्षण दिलेल्या टिकणार नाही अशी अफवा पसरून लोकांच्या मराठा समाजाच्या नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत। तर आहे की राज्य सरकारनं आम्हाला OBC चं प्रमाणपत्र द्यावं, हे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची नसून ती आमची आहे आणि ती टिकवण्याची जबाबदारी आमच्या मराठा आरक्षणमध्ये जी लीगल टीम आहे त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यासाठी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा काही सपोर्टची आवश्यकता नाही आहे। परंतु महाराष्ट्र सरकार त्यांची वोट बँक डिस्टर्ब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यासाठी असमर्थ आहे आणि त्यामुळे जे आरक्षण टिकू शकतं राज्य सरकारचं ते आरक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांचा नकार आहे।